सातपुड्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने वान धरणाच्या पाण्यात 76% जास्त वाढ झाल्यामुळे आज रोजी वान प्रकल्पाचे सर्व 6 दरवाजे 1 मीटरनी उघडण्यात आले असून नदीमध्ये 14,061 क्युसेस डिस्चार्ज सोडण्यात येत आहे. तर नदी काठावरील असणाऱ्या गावांना सतर्कतेचा प्रशासनाने इशारा दिला असून नदी काठावर असलेल्या दानापूर गावातील लोकांनी नवीन पुलावर उभे राहून पूर बघू नये, कारण पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे. नेमकी काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊयात. आणि गेल्या 2 महिन्यापासून या प्रकल्पामध्ये 25% पाण्याची पातळी अवेलेबल होती, मात्र गेल्या 3 दिवसाच्या झालेल्या पाण्यामुळे वान धरणाची पातळी ही जवळजवळ 76% गेली आणि वान धरणाने आज या पाण्याचा विसर्ग म्हणून 14,061 क्युसेस पाणी हे या वान नदीच्या पात्रामधून आज सोडण्यात येत आहे. आणि प्रशासनाने असा इशारा दिलेला आहे नदी काठावरील गावांना की त्यांनी कोणीही नदी पात्रात जाऊ नये, जेणेकरून नागरिकांच्या जीवितवाला धोका होणार नाही. जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत आणि सर्वांच्या वतीने हा एक कळकळीची विनंती जनतेला करण्यात आलेली आहे. यामध्ये नदी काठावरील जे गाव आहेत, वारी, वारखेड, दानापूर, वडगावान आणि पुढील गावांना, सर्व गावांना इशारा देण्यात आलेला आहे. गेल्या 2 महिन्यापासून पावसाची उघडझीप चालू होती, मात्र आज संपूर्ण महाराष्ट्रभर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे काहींचं जनजीवन विस्कळीत तर काहींच्या चेहऱ्यावरती आज एक आशेचं किरण नवीन दिसत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता नदीला आलेला पूर आणि त्याच्यामुळे जी शेती सुद्धा आज आपल्याला पाण्यामध्ये गेलेली या ठिकाणी दिसते. जी नदी काठावर जी शेती होती ती शेती आपल्याला या ठिकाणी आज पाण्यात गेलेली दिसते. त्यांचं उत्पन्न काहीसं जरी डुबलं, मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या पावसामुळे आणि वारी हनुमान डॅम हा संपूर्ण भरल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद हास्य आज या ठिकाणी फुललेला आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर ही इकडची जी साईट आहे ही या साईटवरून वारी हनुमान इथून पाणी वान नदी पात्रात सोडण्यात येत आहे. आणि नंतर इकडची साईट आपण पाहू शकता, या ठिकाणी एक गाव आहे ज्याला लहान दानापूर म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर हे जे नदीपात्र आहे हे अशा प्रकारे आपल्याला आज पूर्ण वाहताना या ठिकाणी दिसतंय. जणू या दानापूर दर्याच्या चेहऱ्यावरती आज एक हसू उमटलेला आहे. त्याचबरोबर नदी काठावर कोणीही फिरू नये अशी प्रशासनाची कळकळीची विनंती आज रोजी प्रशासनानं नदी काठावरील गावांना देण्यात आलेली आहे. सुनील धुर्डेसह गोपाल विरगट, दानापूर.